तुमच्या जेवणामध्ये एक प्रमुख घटक असलेला तांदूळ प्लास्टिकचा असू शकतो असं तुम्हाला सांगितलं तर ऐकून धक्का बसेल. या व्हिडिओमध्ये प्लास्टिकपासून तांदूळ बनवला जाताना दिसतोय. या मशीनमध्ये एका बाजूनं प्लास्टिकचा कच्चा माल टाकला की दुसरीकडून आपल्या तांदळासारखाच दिसणारा दाणा बाहेर पडतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होतोय. याच्या वैधतेची ग्वाही झी मीडिया देत नाहीये. हा तांदळाचा कारखाना चीनमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत दिल्ली हायकोर्टात एक याचिकाही दाखल झाली आहे. काल या याचिकेवर सुनावणी कोर्टानं मान्य केली आहे. दिल्लीतले एक वकील सुग्रीव दुबे यांनी ही याचिका केली आहे. हा प्लास्टिकचा चीनी तांदूळ भारतात आणून आपल्या तांदळात चिताफिनं मिसळला जातो असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. मॅगीवर कारवाई करणारा FDA आयात केलेल्या धान्याच्या दर्जाबाबत उदासीन असल्याचं दुबे यांनी म्हटलंय. या प्लास्टिक राईसचे दुष्परिणाम काय आहेत पाहूयात. पचन संस्थेवर दुष्परिणाम होऊ शकतात. रक्तात मिसळल्यास चक्कर, उलट्यांचा त्रास, फूड पॉइझनिंगचा धोका. मज्जा संस्थेवर परिणाम होऊ शकतो. हे झालं घातक प्लास्टिक तांदळाचं. पण तुमच्या रोजच्या जेवणात तुम्ही किती विष पोटात ढकलता हे ऐकलं तर तुमची झोपच उडेल. कृत्रिम गोडीसाठी सोडा, सॉफ्ट ड्रिंक, डेझर्ट, आईस टी, टूथपेस्टमध्ये मिसळलं जातं तर त्यामुळे ब्रेन ट्यूमर, डायबिटीस, अल्झायमर सारखे रोग होण्याची शक्यता आहे. किती धोकादायक हे केमिकल आहे ते आपण पाहतोय. साखरेऐवजी याचा वापर केला जातो. डबाबंद पदार्थ, ट्रॉफी, गोड दही, डबाबंद भाज्या आणि भात यात हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप मिसळलं जातं. धोकादायक कोलेस्ट्रॉलची वाढ त्यामुळे होते. वस्तू ताज्या ठेवण्यासाठी हे कॅल्शियम सल्फेट मिसळलं जातं. बर्गर, बिस्किट, फ्रोझन मशरूम्समध्ये मिसळलं जातं. ब्रॉन्कायटिस, लो ब्लड प्रेशर, ॲलर्जीचा धोका यामुळे वाढतो. पिवळ्या रंगाचे खाद्यपदार्थ असतात त्याच्यात टास्ट्रेजिन हे धोकादायक केमिकल मिसळलं जातं. चीज, मॅक्रोनी, कँडी, कार्बोनेट ड्रिंक याच्यात ते मिसळलं जातं. त्यामुळे ॲलर्जी, दमा, मुलांमध्ये ॲक्सिस ॲक्टिव्हाचा आजार होऊ शकतो. खाद्यपदार्थांचं प्रमाण वाढवण्यासाठी म्हणून पोटॅशियम बोमेट मिसळलं जातं. पावात हे मिसळलं जातं. जो पाव तुम्ही रोज सकाळी खाता त्यात ते मिसळलं जातं. त्यामुळे कॅन्सरचा धोका आहे. RBGH नावाचं धोकादायक केमिकल सुद्धा दुधात मिसळलं जातं. त्यामुळे कॅन्सरचा धोका आहे. सोडियम सल्फेट हे अन्न दीर्घकाळ टिकवण्यासाठी मिसळलं जातं. वाईन आणि प्रिझर्व फूडमध्ये ते मिसळलं जातं. त्यामुळे दम्याचा आजार होण्याची शक्यता आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.